हाँ जी सुकले जी तुम्हार बाबूराव पाटलांचा चिरंजीव तुम्हार नदी का काठावर शेत आता विहीर वगैरह के लिए चालू म्हणजे झालं तो बस काम संपल आखरे बोचे बाजूला तुमसे नहीं आपण आणि माझा म्हणजे जो पेशा आहे तो मी रिसोर्टला जे कृषी विज्ञान केंद्र आहे ना कर्ड्याला अनंतराव देशमुख साहेबांचं तिथे फळबाग आणि भाजीपाला तज्ज्ञ म्हणून आहे फळबाग भाजीपाला मसालावरची पिके याचं सगळं याचं तांत्रिकचं जे काम आहे जिल्ह्याचं हे माझ्याकडे आहे मूळ आता अकोलाचं आहे सुकळीचं आहे घरी डेअरी आहे राजू भाऊच्या याच्यात येऊन प्रोत्साहनात येऊन थोडशा वीज गाई पण घेतल्या होत्या गेली गाई माणसांचा अडचणी ह्या त्या असं करून करून आता पाच गाई उरलेल्या आहेत 15-16 म्हशी आहेत इथं तुमच्याच शिवारात 30 एकर शेती आहे आणि मागच्या 4-5 वर्षापासून काही वेगवेगळे प्रयोग करण्याचं प्रयोजन सुरू आहे फक्त दुसऱ्यांना सांगायचं आणि आपलं तसंच ठेवायचं परंतु दुसऱ्यांना सांगणं आणि स्वतः करणं याच्यात भरपूर फरक पडते फरक मुळात एकाच गोष्टीचा पडते करून घेण्याचा आणि माणसाचा आपण स्वतः 24 घंटे तुमच्यासारख्या शेतात राहू शकत नाही त्याच्यामुळे सांगितलं तर 50% काम होते 50% होत नाही ते 50% झालेल्या कामाचा रिझल्ट दिसत नाही परंतु बरेचसे शेतकरी माझे असे आहेत जेव्हा राजूभाऊ आणि आम्ही सगळ्यात पहिले गुजरातला गेलो होतो राजूभाऊ होते नंतर विवेक बिजूभाऊ होते तेव्हा आम्ही तिथं 4 वर्ष तेव्हा आम्ही पहिल्यांदा कुक्कुट आणलं होतं आपल्याकडे एक बॉटल राजूभाऊ ठेवली होती एक बॉटल विवेक म्हणून ठेवली होती आणि एक बॉटल मी रिसोर्टला घेऊन गेलो होतो माझ्या शेतात नेलं पण माहिती माझ्या शेतात नेलं तर त्याचा उपयोग होणार नाही तिथं आमचे एक चांगले चांगले शेतकरी आता भरपूरशे 600-700 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आमचा भरपूरशे शेतकरी चांगल्या पद्धतीने जुळलेले आहेत त्याच्या त्याच्यात एक शेतकरी जो होता आमच्या ऑफिसच्याच बाजूला त्याचं 3 एकर शेती आहे त्या शेतीत पहिला प्रवेश आम्ही या गोकुळपाचा केला तेच पारंपरिक शेती पद्धती रासायनिक पद्धतीने करायचं तिथली जो जमिनीचा पट्टा आहे तो खाली 2 फुटाच्या खाली 3 फुटाच्या खाली मांजरा लागतो त्याच्यामुळे ती जमीन प्रचंड चिपळते खालील पाण्याचा निचरा होत नाही तर तो शेतकरी याच्या आधी हळद सोयाबीन तूर हरभरा गहू हे त्यांचे पीक पेरायची परिस्थिती 16-17 क्विंटलच्या वर त्याला आजपर्यंत उकळून वाळून सुकलेली हळद 16-17 क्विंटल पर्यंत त्याच्यावर त्याला आजपर्यंत झालेली नव्हती मग तरी ते हळदीचा पारंपरिक पट्टा असल्यामुळे 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे अशी हळद दरवर्षी राहायची मग पहिल्या वर्षी आम्ही हा गोकुळपाचा प्रयोग तिथं केला त्याची 20 गुंठे हळद होती 10 गुंठावर आम्ही ह्या पद्धतीने प्रयोग केला 10 गुंठ त्याची पारंपरिक हळद होती अक्षरशः तुम्हाला सांगतो पहिल्या वर्षी 16-17 अपूर्व याच्यामध्ये फरकात 27 क्विंटल हळद आम्हाला मिळाली इथून सुरुवात झाली आजची कंडिशन अशी आहे तब्बल 4 वर्षानंतर त्या शेतकऱ्यांनी मागच्या 3 वर्षापासून एकही रासायनिक खताचा तणनाशकाचा किंवा कीटकनाशकाचा 1% सुद्धा वापर नाहीये या वर्षी तर मागच्या वर्षीचा जर अनुभव तुम्हाला सांगायचा तर ह्या वर्षी त्याला 38 क्विंटल एका एकरात मिळती आहे किती 38 क्विंटल कुठं 16-17 क्विंटल होती कुठं 38 क्विंटल होती सोयाबीन सारख्या पिकात तुरी सारख्या पिकात विशेषतः तूर आणि हरभरा एक सुद्धा घाटे अळी पूर्ण शेतात हरभऱ्याच्या याच्यात आणि तुरीच्या विरुद्ध एकही याच्यावर एकही शेंग पोखरलेली दिसली नाही जवळपास 9 क्विंटल 10 क्विंटल सोयाबीन घेऊन राहिला 5 क्विंटल 6 क्विंटल तूर घेऊन राहिला 16 क्विंटल 17 क्विंटल गहू घेऊन राहिला आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फक्त एक बैल जोडी आहे त्याच्याकडे 2 गाई आहेत आणि 2-3 वासरं आहेत काय एवढ्या याच्या भरोशावर त्याची 3 एकर शेतीची पूर्ण शाळा होऊन राहिली छोटीशी झोपडी बांधलेली आहे त्या झोपडीचं तिथं गांडूळ खत तयार करते गोकुळपाचं खत तयार करते ज्या पद्धतीने होते दर महिन्याला चुंबळ्या बांधून ठेवलं बाजूला करून ठेवलं चुंबळ्या बांधून ठेवलं आणि हळदीवर त्याचा वापर करतो असे जवळपास आता या मागच्या 4 वर्षात 60 शेतकरी तयार झाले माझे किती 60 शेतकरी आणि एक शास्त्रज्ञ म्हणून विद्यापीठात आपण शिकलेलो आहे की बा झाडांना न
छत्र पाहिजे, स्फुरत पाहिजे, पालाश पाहिजे, अंक पाहिजे, डांक पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर एक दाना पिकवायला त्याला किती नत्र पाहिजे हे असे कॅल्क्युलेशन असतात आमच्या शास्त्रात नाही. मग एका एकरा डोस काढला जातो, 100 किलो नत्र पाहिजे, 50 किलो स्फुरत पाहिजे, 50 किलो पालाश पाहिजे, असे सगळे डोस काढून आम्ही आमच्या खताच्या शिफारशी करत असतो. आणि दुसरं जे आपण शिकलेलो आहोत, जसं आता कोणी तुमच्याच पैकी बोललो की बाबा उत्पन्न सेंद्रिय शेतीत कमी होते, माझा जर अभ्यासाचा शाळे याचा जर अनुभव तुम्ही पाहाल, अभ्यासाचा जो शिकलो मी आतापर्यंत, याच्यात मान्य आहे की हे लोकांचं म्हणणं हे आहे की 3 वर्ष उत्पन्न पहिल्या वर्षी कमी होते, दुसऱ्या वर्षी थोडस वाढते, तिसऱ्या वर्षी तुम्ही रासायनिकच्या तुलनेत येता, हे असं आमच्या विद्यापीठाच्या सगळ्या शिफारशी आहेत. म्हणून आपण म्हणतो की कमीत कमी 3 वर्ष सेंद्रिय शेती म्हणजे थोडासा घाट्याचा विषय जातो. परंतु प्रत्यक्ष अनुभव जर मी या 60-70 शेतकऱ्यांचा तुमच्या समोर मांडला, त्याच्यात मला 1% झडती कमी दिसलेली नाही, उलटा फायदा झालेला आहे. कुठं 17 क्विंटल हळद आणि कुठं 37 क्विंटल हळद, एक पीकेपी वायगाव नावाची व्हरायटी आहे, नाव ऐकलं का हळदीची, त्या व्हरायटीचा विद्यापीठाची जी त्यांनी जेव्हा विद्यापीठाने व्हरायटी रिलीज केली होती ती, तर त्यांचा ॲव्हरेज उतारा त्या हळदीचा वाढून 16 क्विंटल होता. की वायगाव हळदीची अधिकतम उत्पादन क्षमता ही एकरी 16 क्विंटल आहे. अक्षरशः मागच्या 2 वर्षात या वर्षी रेकॉर्ड ब्रेक झालं, 42 क्विंटल ज्या विद्यापीठाने व्हरायटी काढली, ज्यांनी म्हटलं की हे गायची दुधाची क्षमता फक्त 16 लिटर आहे, याच्यावरती जाऊ नाही शकत, विलय विलय केली तर 16 दिन, नाही तर तुमच्या घरी नेल्यानंतर कमीही होऊ शकते, अशा गायीचं आम्ही 42 लिटर दूध काढलं. बिना रासायनिक खताचं, बिना रासायनिक फवारण्याचं हे जेव्हा मी विद्यापीठाला कळवलं, तेव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं की हे शक्यच नाहीये. मलाही डाऊट आला, अक्षरशः राजेभाऊ आम्ही टेप घेऊन गेलो, 22 मिनिटे हळद होती त्याची, ते एकदम बोललं, बरेच शेतकरी सांगताना फार वाढून चढून सांगतात, उभा उभा करून सांगताय, अक्षरशः टेपनं त्याचं शेत मोजलं, 22 मिनिटेच भरलं त्यांनी, 20 मिनिटं सांगितलं तर अर्धा एकदा आहे म्हणे, 22 मिनिटे क्षेत्र भरलं, हळद मोजली तरी पटायला नाही झालं, तर त्याचे सॅम्पल विद्यापीठात दिले की बा तुम्ही जे वायगाव म्हणता वायगावच आहे की हे दुसरी व्हरायटी आहे, त्यांचं त्यांनी जिनोम सिक्वेन्सिंग केलं तर ती त्यांनी जी रिलीज केलेली व्हरायटी आहे तीच ती व्हरायटी निघाली. डाळिंबाचा अनुभव तुम्हाला सांगतो, वाशिम जिल्ह्यात डाळिंबाचा खूप मोठा वापर झाला होता 5-6 वर्षात, बऱ्याच लोकांनी काळ्या जमिनीत मुरून भरून डाळून लावले होते, आपले जिल्ह्यात प्रकार घडलेले आहेत. अशा ठिकाणी डाळिंबाचा जर तुम्हाला काही अनुभव असेल तर दर तिसऱ्या दिवशी दर चौथ्या दिवशी डाळिंबावर फवारणी पाहिजे, नाहीतर तेल येतो, स्ट्रिप्सचा अटॅक येतो, लाल कोळीचा अटॅक येतो आणि बुरशीजन्य अनेक रोगांचा अटॅक याच्यावर. आमची केमिकेच्या फार्मवर 60 झाडं होते, आमची परिस्थिती तेच होती. या वर्षी झाडं काढायचा निर्णय घेतला होता, 4 वर्षाची बाग आहे, झाडं काढायची होती, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की झाडं काढायची त्यात ना, आता या दिवसात काढून काही फायदा नाही, आपण 2 महिन्यात बाग काढू, तोपर्यंत कसे क्षेत्र आमचं सरकारी आहे ते हिरवे हिरवे दिसायला पाहिजे, पिको की न पिको, त्या उद्देशाने त्यांनी ऐकलं आणि ठीक आहे 5 महिने 6 महिने आपण राहू, 2 महिन्यात बाग काढून टाक. आणि त्या माणसाला सांगितलं बाबा आपल्याला शास्त्र पैसा गाडीपासाठी भेटणार नाही, 1 रुपये फक्त गोकुटपा आणि गांडूळ पाणी, या 2 गोष्टीच्या फवारण्या कंटिन्यू ठेवल्या. गोकुटपा जमिनीतून द्यायला पाहिजे, गोकुटपा शेणातून मिक्स करून द्यायला पाहिजे, त्या गोष्टी तर झाल्या नाही, दर 8 दिवसाला फवारणी केली, कोणता ताण दिला नाही, कोणतं इथेल वापरलं नाही पानगळीसाठी, कोणती फ्लोराईड यासाठी ट्रीटमेंट केली नाही, तरी एकेका झाडावर 60-70 फळं भेटले आणि शेवटपर्यंत एकाही फळावर कोणीही एकही चट्टा दाखवा, ना थ्रिप्सनी चाटलेला चट्टा होता, ना तेलाचा विषय होता, ना कशाचाच विषय होता. हे या पद्धतीचे जे रिझल्ट आहेत, हे मी रिझल्ट तुम्हाला मुद्दा याच्यासाठी सांगून राहिलो की आपला विश्वास बसत नाही. जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीवर
पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवायच्या पहिले कोणी सांगितलं, निवृत्ती पाटलांनी सांगितलं किंवा राजूभाऊंनी सांगितलं किंवा गोशाळेने सांगितलं म्हणून विश्वास ठेवायचा हे चुकीचं आहे. इथे त्यांनी जी अमरावतीच्या कार्यक्रमात गोपाल भाईंनी म्हटलं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आम्हाला गोकुळला दिलं तुम्ही गुजराती माणसं काही भरोसा ठेवायचा की नाही ठेवायचा हा पहिलाच प्रश्नचिन्ह निर्माण होते. मी कार्यक्रमात बोललो त्याच्यामुळे म्हटलं भाऊ तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं पण आल्यानंतर पहिले वर्षभर कोणालाच न सांगता फक्त एका शेतकऱ्याच्या शेतावर ट्रायल घेतली. रिझल्ट दिसला आज कुठं म्हटलं की 3,500 शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे. पहिले अनुभव घ्या स्वतःच्या शेतावर करा. जसं दादाने सांगितलं की नाही माझ्याकडे 10 एकर जमीन आहे मी एकाच एकावर करून राहतो. हा जेव्हा तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या चार लोकांसोबत चर्चा करा जेव्हा कुठं एका निष्कर्षावर या तेव्हा म्हणायचं की सेंद्रिय शेती घाट्याची आहे की फायद्याची आहे. खर्च कमी होते की खर्च वाढतो. आता तुम्ही जे सगळं तुमचा परिचय देताना हे सगळे बोलले ना त्याच्यातलं 99% गोष्टी तुम्हाला कोणीतरी सांगितलेल्या आहेत किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर याच्यावर त्याच्यावर वाचलेल्या आहेत. तुमच्या अनुभवातली एकही गोष्ट तुम्ही तुमचा परिचय देताना मांडली नाही. खरंय का नाही सांगितले बरोबर आहे हो ना. मी 99% म्हटलं व्हॉट्सअप नाही माझ्याकडे. आता हा जो अनुभव येऊन राहिला दादा आपल्याला तुम्ही किती काढला 14 क्विंटल काढला शेती करायचं आधी माझ्या घरात तितकं आहे दाखवत नाही. तुम्ही विषय त्याचा नाही म्हणून तुम्ही लक्षात घ्या माझं म्हणणं काय आहे. आता एवढ्या जणांमध्ये तुम्ही एकटे निघाले तुम्ही अनुभव घेतला बरोबर. रासायनिक खताचा एकही दाना तुम्ही टाकला नाही. तुम्हाला शेतकरी फवारणी केली बरोबर आहे 14 क्विंटलपर्यंत तुम्ही म्हणजे 12 क्विंटल की 14 क्विंटल 14 क्विंटलपर्यंत गेले. आता आपला जो पट्टा आहे की आपल्या पट्ट्यात या वर्षीचे सरासरी उत्पन्न 7 क्विंटलच्या वर कोणी नाही आहे बरोबर आहे. तरी तुम्ही 14 क्विंटल गेले. आता हे किती लोकांना आपण सांगितलं मी बरेचसे लोकांना किती लोकांनी आपलं ऐकलं आणि माझ्या गावात ज्यांनी माझ्याकडून त्यांनाही 10 पैकी. आता बियाचा फरक आहे बियाचा फरक आहे जमिनीचा फरक आहे कास्तकाराचा फरक आहे की सेंद्रिय शेतीचा फरक आहे. तुमच्या शेतात 12 क्विंटल पिकली माझ्या शेतात फुले संगम होती फक्त 6 क्विंटल पिकली या वर्षी. हा जो सगळा फरक पडवला ना आणि तुम्ही म्हणजे मी फक्त तुम्हाला म्हणून नाही पण एक वैयक्तिक काय म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो मी एक शेतकरी म्हणून बोलू लागलो शास्त्रज्ञ म्हणून बोलू नाही शकत. सगळ्यात जास्त जर मूर्ख कोणी कुणाला बनवत असेल तो शेतकरी शेतकऱ्याला मूर्ख बनवतो. मग कोणी बियाणं विकायच्या चक्कर मध्ये तुम्ही तर इमानदारी म्हणून वाले 12 क्विंटल झालं 21 क्विंटल वाले शेतकरी फोन करतात की साहेब मला 21 क्विंटल फुले समजा पिकलं 4 एकर सोयाबीन होतं माझ्याकडे आणि मला बियाणं म्हणून पूर्ण माल ठेवायचा आहे विकायचा आहे. मग त्याला जर शेवटी विचारला पण साहेब बियाणं आहे आमच्याकडे शेतकरी आहे इतकं इतकं बियाणं लागेल किती आहे बियाकडे तर काही नाही साहेब 30-35 क्विंटल आहे. हळदीच्या वाणाच्या बाबतीत असो नवीन नवीन पिकाच्या वाणाच्या बाबतीत असो आपणच आपल्याला मूर्ख म्हणून आणि तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर नियोजन व्यवस्थित केलं ना तर JS 335 एवढीच किंमत JS 335 घेणारेही भरपूर शेतकरी आहेत की जे 12-12-15-15 क्विंटल JS 335 घेतात. फरक कुठं पडू लागला फरक पडू लागला मी ना तुमच्या नियोजनाचा विश्वास कोणावर ठेवावा याचा काय बोलायचं काय करायचं कोणाचं काय ऐकायचं हा सगळा गोंधळ झालेला आहे. आता आमच्या शास्त्रज्ञ लेवलवर दादा चर्चा चालतात सेंद्रिय शेती बघा मला वेळ किती आहे किती वेळा संपवायला सेंद्रिय शेतीच्या बाबतीत चर्चा चालतात. कोणी त्याला सेंद्रिय शेती म्हणते कोणी त्याला बायोडायनॅमिक शेती म्हणते कोणी त्याला झिरो बजेट शेती म्हणते कोणी त्याला नैसर्गिक शेती म्हणते कोणी त्याला प्राकृतिक शेती म्हणते. हा एवढा गोंधळ माजवलेला आहे आणि सगळं 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 शेतकऱ्यांच्या लेवलवर कन्फ्युजन करत चाललं सगळं कन्फ्युजन करत चाललं. मुळात हे जे बोलले की पारंपरिक पद्धतीने आपण जेव्हा शेती करतो तेव्हा सगळं पिकायचं सगळं उरायचं आज एवढं सगळं पिकूनही उरत नाही. आता हिशोब काढला तर शेवटी मोठ्या मुश्किलनं सांगतो मी तुमच्या माझ्या गावाचा तरी अंदाज सांगतो तर बाकीच्या गावांचा सांगता नाही ना मोठ्या मुश्किलनं एका एकरात त्याला 20,000 रुपये उरत असतील तर उरत असतील दोन्ही हंगाम पाहून
याच्यावर मोजताच एखादा शेतकरी असेल की जो 30,000 काढत असेल, मग वर्षभर एवढे टोले घ्यायचे हा, तेवढं जर 2 महिन्याला दुसऱ्या कामाला गेलं 10,000 रुपयाला भेटते, 20,000 रुपये 2 महिने दुसऱ्या जवळ केलं पुरता हा, एवढा हा जादू वरली लावा वरली चला ना आता हा तो सगळा गोंधळ आहे ना। पहिले रासायनिक शेतीवर प्रवृत्त केलं, कोण केलं प्रवृत्त? शासनाने, रासायनिक खतावर सबसिडी आहे, युरियाचा वापर, हायब्रिड व्हरायटीचा वापर, ते कोण केलं? आज कोण सांगून आला त्याला? सगळं दुसऱ्याच्या सांगण्यानंच करायचं का आपण? शासनाच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत। तेव्हा जनसंख्या प्रचंड होती, भारताचं उत्पादन खूप कमी होतं, लोकांचे पोट भरायसाठी सकस असो की नसो फक्त अन्न पाहिजे होतं, बरोबर आहे। आजची परिस्थिती वेगळी झाली, आज शासनाजवळ गोदाम रिकामे नाही आहे धान्य ठेवायला, फुल पॅक आहे। अजूनही 5 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी पूर्ण भारताला धान्य साठा अन्न साठा पुरेल एवढा आपल्याकडे आहे। मग आता काय म्हणतात ते, आता सेंद्रिय शेती चालते, त्यांची भावना काय आहे हे मला माहिती नाही, पण जनसामान्यांची भावना किंवा बऱ्याचशा शास्त्रज्ञांची भावना ही आहे की सेंद्रिय शेती झळती उतारा कमी होते। पण माझं वैयक्तिक ठाम मत हे आहे की तुम्ही जर 100% सगळं फॉलो केलं, एक दानाही तुम्हाला कमी होणार नाही। का बरं कमी नाही होणार? झाडाला काय पाहिजे? तुम्ही शेतात राहताना सगळं झाडाला वाढायला काय पाहिजे? झाडाला फुलं लागायला काय पाहिजे? झाडाला शेंगा लागायला काय पाहिजे? काय पाहिजे? खाद्य करा, खाद्य पाहिजे। झाडाचं खाद्य कोणतं आहे? शेणखातातून नंतर बरोबर आहे, जे अन्न घटक आहेत वेगवेगळ्या 16 प्रकारचे हा, हे सगळे 16 प्रकारचे अन्न घटक झाडांना पाहिजे। हे अन्न घटक कुठलं असतात? जमीन जिवंत आहे की जमीन मृत आहे? जिवंत म्हणजे काय? जिवंत म्हणजे काय? सजीव म्हणजे जिवंत, सजीव म्हणजे काय? नाही हे पा, जोपर्यंत तुम्ही पूर्ण समजणार नाही तोपर्यंत तुमचं, आज आम्ही सांगून राहिलो सेंद्रिय शेती करा, 2 वर्ष डब्यात येसाल हा, 3 वर्ष अजून दुसरा कोणीतरी येईल तुम्ही हे करा, पिढ्यान पिढ्या आपल्या फक्त प्रयोगातच चालल्या, प्रयोगासाठी शेतकरी नाही आहे, प्रयोगासाठी विद्यापीठ बसलेले आहे। शेतकरी हा त्याच्यातून नफा कमवायसाठी आहे, प्रपंच असते सगळ्यांना, शेतकरी हा नफा कमवण्यासाठी आहे, बरोबर आहे, शेतकरी हा नफा कमवण्यासाठी हा, मग शेतकरी एकरातून 20,000 रुपये उत्पन्न काढतोय, बरोबर, याला जबाबदार कोण आहे? शेतकरी। कसा काय? कसा काय? तो प्रयोग करण्यासाठी नाहीये, शास्त्रज्ञ शेतकरी काय संशोधक नाहीये, बरोबर, त्याने 20,000 कमवून काय कावर निर्मा शेतीवर वेळ येते, कोणी बंधन टाकलं का की तुम्ही 20,000 वर कमावलं तुम्हाला इतका टॅक्स, इन्कम टॅक्स लागेल? आजपर्यंत काय परिस्थिती शेतकरी असत मागे का? तेच विचारतोय ना, कावर मागा आहे कोण तर निघायला पाहिजे, तेच चर्चा करू आला आपण, हे करायला पाहिजे आता। हे पा, तुम्ही जर एक राजकीय नेतृत्वासारखे बोलत असाल, याच्यातून अजून 3 पिढ्या जरी गेल्या ना उत्तर निघणार नाही। तर आहे तुम्हाला अक्षरशः सांगतो मी, जेव्हा आमच्या ऑफिशियल मीटिंग होतात ना, शेतकरी हा आळशी आहे, इतर आपला शेतकरी काहीच करत नाही हे कोण बोलते? आम्ही बोलतो। शेतकऱ्याजवळ बसलो तर हे सरकारी लोक काहीच कामाचे नाही, फक्त 2 नंबरचा माल कमवायचा, लाख रुपये पगार घ्यायचा, खुर्च्या गरम करायच्या, याच्यावर काही करत नाही। हे कोणाची भाषा आहे? तुमची। बाजारात गेलो, व्यापारी कोणाला शिवाय देते? कास्तकाराला। कास्तकार कोणाला शिवाय देते? व्यापाऱ्याला। आता ह्या जोपर्यंत चारी कळा सोबत येणार नाहीत ना, तोपर्यंत खरंच चालणार आहे का? व्यापारी नसला तुमचा माल जाणार आहे का? एखादा कास्तकार विकेल रस्त्यावर उभारून प्रत्येक जण विकू शकते का? हा नाही। व्यापारी धंदा नाही करणार तर आपलं काय होईल? शास्त्रज्ञ तिकडे काम नाही करणार तर आपलं काय होईल? शास्त्रज्ञ कितीही काम केलं ना, आपणच काम नाही केलं तर त्याचा फायदा काय? हे बा, ह्या जोपर्यंत सांगला जोडणार नाही आपण, आणि तुम्ही जे म्हणाले फक्त 20,000 का बरं,
माझ्याकडे एकरी 4-4 लाख रुपये घेणारे 100 शेतकऱ्याची यादी मी तुम्हाला 10 मिनिटात देतो. किती? 20,000 नाही, 50,000 नाही, 4-4 लाख रुपये एका एकरात. मग ते 100 शेतकरी का बरं? बाकीचे शेतकरी का बरं नाही? प्रत्येकाच्या परिस्थिती ज्या असतात ना त्या वेगवेगळ्या असतात. आज गाईच्या संदर्भात आपण बोलून राहिलो. या गोशाळेत मी गाईचं 10 लिटर दूध देईल, राजू गोशा घरी 14 लिटर दूध देईल, 30 गाय. माझ्या घरी आल्यानंतर 4 लिटर जेवण जाणार नाही. हा गाईचा प्रॉब्लेम आहे की त्यांचा प्रॉब्लेम आहे की राजू भाऊचा प्रॉब्लेम आहे की माझा प्रॉब्लेम आहे? बरोबर. त्या गोष्टीला सगळ्याच गोष्टी कारणीभूत असतात. दादाने उदाहरण दिलं, 12 क्विंटल काढलं फुले संघ, 21 क्विंटल काढणारे शेतकरी आहेत. पण माझ्याकडे जे ऑथेंटिक आकडा आहे 17 क्विंटल पर्यंतचे शेतकरी माझ्याकडे ऑथेंटिक आहेत की 17 क्विंटल त्यांनी आपला फुले संघ बियाणं काढलं. मग त्याच्या इथं 17 क्विंटल पिकून राहिलं, एकाच्या इथं 22 क्विंटल पिकून राहिलं, याच्या इथं 12 क्विंटल पिकून राहिलं, माझ्या शेतात फक्त 6 क्विंटल पिकलं. आता हा त्या वाणाचा फरक आहे की जमिनीचा फरक आहे, कष्टकाराचा फरक आहे, जमिनीचा फरक आहे. बरोबर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, आपण याला कुठे एका याच्यावर येऊन थांबवू शकत नाही. आणि हे जबाबदारी असताना माझी जमीन कशी आहे, माझी काम करण्याची मॅनपॉवर किती आहे माझ्याकडे, मी किती लेवलवर स्वतः काम करू शकतो, ह्या हिशोबानुसार आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आणि कोणता पर्याय निवडायचा आहे, केव्हा निवडाल तुम्ही, की जेव्हा तुम्हाला स्वतःची ताकद माहीत असेल, वावराची ताकद माहीत असेल, आणि जे पद्धत आपल्याला अवलंबवायची आहे या दोन्ही परिस्थितीला ती मॅच होते की नाही. आपण मगाशी जिथून आता थांबलो होतो, काय जमीन जिवंत आहे इथं आपण थांबलो. खरोखर जमीन जिवंत म्हणजे काय हो? सांगा त्याचे घटक आहेत. त्या कोणते घटक सांगते दादा? जमीन जिवंत म्हणजे काय? जिवंत असणे म्हणजे ती उपजाऊ असणे म्हणजे काय? जिवंत असणे म्हणजे क्रियाशील असणे. तुम्ही फक्त एवढं सांगून राहिले की पोरगी गोरी आहे. पोरगी गोरी कौन आहे? माय बाप गोरे होते की जास्त क्रीम लावते की तुपलंय खाते? हा जिवंत असणे म्हणजे सर्व घटक असणे. घटक म्हणजे कोणते? कोणाकडे उत्तर नाही. बरं, जिवंत कोण असते? झाड जिवंत आहे म्हणजे झाडात काय आहे? जीव आहे. आपण जिवंत म्हणजे आपल्या जीव आहे. जिवंत म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यात जीव आहे. जीव जमिनीत आहे का तुमच्या? जीव मातीत आहे का तुमच्या? नाही आहे. जमिनीत जे जीवाणू आहे त्याच्यात जीव आहे. जीवाणू मध्ये जीव आहे. जमिनीत जे जीवाणू आहेत त्या जीवाणू मध्ये जीव आहे. आता जमीन जर तुम्ही म्हटलं, एका ग्रॅम मध्ये 500 कोटी पर्यंत वेगवेगळे बॅक्टेरिया असतात. किती पर्यंत? 500. काय असतात बॅक्टेरिया? रायझोबियम ऐकलं, पीएसबी ऐकलं. आता सेंद्रिय शेती करतो म्हणजे रायझोबियम ऐकलं असेल तुम्ही, पीएसबी ऐकलं असेल, ट्रायकोडर्मा ऐकलं असेल, केएसबी ऐकलं असेल, हा झिंकवाले बॅक्टेरिया ऐकले असतील, नंतर कीटकनाशक म्हणून तुम्ही ते एचएनपीबी ऐकलं असेल. बरोबर आहे. हे काय आहे? हे सगळे जीवाणू आहे. हे जीवाणू केमिकल सारखे लॅबमध्ये तयार झालेले नाही आहे. हे जीवाणू तुमच्याच वावरातले काढलेले आहेत, तुमच्याच वावरातले काढून लॅबमध्ये त्याला वाढवलेलं आहे, लॅबमध्ये वाढून त्याला डायल्यूट करून तुम्हालाच ते विकण्यात आलेलं आहे. हे जीवाणू काही कोणत्या फॅक्टरीत किंवा असं काही हे नाही की अनुवंशात शोधासारखं. हे जीवाणू जरी आहेत हे सगळ्यात तुमच्या ज्यातले आहेत. आता गो कृपा आम्ही म्हणतो की 60-70 जीवाणू आहेत, त्याच्यात जीवाणू कुठचे आहेत? गोपाल बहीण तयार नाही केले जीवाणू. जीवाणू हे जे गाईच्या शेणात, गाईच्या गोमूत्रात हे जे सगळे जीवाणू आहेत, हेच जीवाणू त्यांनी आयसोलेट केले, त्याचं द्रावण तयार केलं आणि विरजन म्हणून आपण सगळ्यांना वाटून राहलो. आणि ते वाढायसाठी आपण काय करू? त्यात गुळ टाकून राहिलो. गुळ म्हणजे काय आहे? हे त्यांचं खाद्य. जीव म्हटलं त्याला काय लागेल? काय आहे जिवंत? आता जमीन जिवंत आहे. जमीन जिवंत आहे म्हणजे काय आहे? त्याच्यात जीवाणू. जीवाणू जिवंत आहे. आपल्याला खायला काही ना काही पाहिजे, जीवाणूला लागेल. त्यांचं खाद्य काय आहे? माती.
जीवंत खाद्य काय आहे? सेंद्रिय पदार्थ। सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? जो ही नैसर्गिकरित्या तयार झालेला पदार्थ आहे नैसर्गिकरित्या तो आहे सेंद्रिय पदार्थ। तुमच्या वरच काय नैसर्गिकरित्या तयार होऊन राहिलं? पालापाचोळा तयार होऊन राहिला, माल तर घरात आणतो आपण शेंगा दाणे उरून काय राहिलं? पालापाचोळा उरून राहिला, बरोबर आहे। जर 10 क्विंटल सोयाबीन निघत असेल तुपटार किती निघत असेल? काढला का कोणी हिशोब? 10 क्विंटल जर हरभरा निघत असेल तुपटार किती निघत असेल? बरोबर आहे। त्या गाडीचं काय करतो आपण? विकून टाकतो, घरी भरतो, नाही का पेटून देतो। हे जे नैसर्गिक गोष्टी आहेत ना सगळ्या, त्याला सेंद्रिय पदार्थ म्हणून। तुमचा पालापाचोळा आला, तुमचं शेणखत आलं, तुमचं गांडूळ खत आलं, जेही सेंद्रिय गोष्टी असतील ह्या सगळ्या झाल्या त्याचे खाद्य। लक्षात येऊन राहिलं मी काय बोलून राहतो? राजीव कोणते डायरेक्शन सुटील सांगा। खाद्य कोणतं आहे? सेंद्रिय पदार्थ। खरोखर सांगा, किती वर्षापासून सेंद्रिय पदार्थ टाकले? किती वर्षापासून सेंद्रिय पदार्थ जे वावरातच तयार होऊन राहिले ते वावरासाठी वापरले? हो, बागायत आपण 10,000 रुपये 5,000 रुपये खर्च करून पुराट्या पराट्या बारीक बारीक हे लावण्यासाठी बाया लावतो, सगळं एका ठिकाणी जमा करतो आणि खर्च येत नाही। हे याच्यासाठी सांगून राहिलो की साहेब एवढे उठाने कोण करील, कोण ते गांडूळ खत तयार करील, कोण तो पालापाचोळा जमा करील, कोण त्याला बारीक करेल? अरे तुम्ही तर ऑलरेडी उठाने करूनच राहिले सगळे, पण ते उठाने फायद्याचे न करता तुम्ही ते उठाने घाट्याचे करून राहा। हे संकल्पना 100% चुकीची आहे की सेंद्रिय शेतीत लय माणसं लागतात, सेंद्रिय शेतीत लय उठाने आहेत। आज सकाळी फवारा मारायचा असला तर आज म्हैसपुरात पैशाची सोय तर लागते, म्हैसपुरात पैशाची सोय नाही झाली तर अकोल्यात तर लागते, अकोल्यात पैशाची सोय झाली की 4 दुकानात जावं लागते, 4 दुकानातून औषध आणल्यानंतर त्या जो मजुराचा तुमच्या गावातला एरिया असेल त्या एरियात 17-56 घरात फिरावं लागते। चालतं का रे बा, चालतं का रे बा, चालतं का रे, तो 2 दिवस मागं फिरवते, उठा नाही येते। मग हे दुसऱ्या ज्या दारी फिरणं हे कुटाने झाले पैशासाठी औषधासाठी दुकानात की घरच्या घरी तयार करायला तेवढा वेळ देणं हे कुटाने झाले। तुम्ही विचार करा आता कोणते कुटाने आपल्याला पुरतात? मग ह्या ज्या सेंद्रिय निविष्ट आहे ह्या जोपर्यंत तुम्ही देणार नाही जमिनीत तोपर्यंत जमिनीतल्या जीवाणूंना खाद्य भेटणार नाही, जोपर्यंत जीवाणूंना खाद्य भेटणार नाही तोपर्यंत त्याची वाढ होणार नाही, जोपर्यंत जमिनीतले जीवाणू वाढणार नाहीत तोपर्यंत जमीन तुमचा सेंद्रिय गर्भ वाढणार नाही, जोपर्यंत तुमच्या जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढणार नाही तोपर्यंत तुमचं पीक सशक्त होणार नाही। तुमचं सशक्त, जोपर्यंत तुमचं पीक सशक्त होणार नाही तोपर्यंत मनोवर कव्हर व्हायचं पहिले आज पुऱ्या जन्मरी कव्हर होत नाही। हे फक्त तुमच्या झाडाचीच ताकद, इम्युनिटी पॉवर कोरोनामध्ये शिकलो आपण, ज्याची स्वतःची ताकद चांगली त्याला कोरोना झाला का? झाला तरी व्हेंटिलेटरवर टाकावं लागलं का? नाही। हे कोणाची ताकद होती? त्या व्यक्तीची। अशी झाडाची जर तुमची ताकद तुम्ही वाढवली आणि हे ताकद जे आहे हे कोणत्याच रासायनिकने वाढत नसते, रासायनिकने फक्त शाखीय वाढ, हिरवी वाढ, फुलाची वाढ, कंद्याची वाढ होईल, त्या झाडात टणकपणा येणार नाही। पाण्याचे गॅप आताच पडून राहिले का? महिन्या महिन्या वगैरे पहिले जुन्या काळात याच्यापेक्षा लंबे लंबे गॅप पडायचे, पीक तक धरायचं, एवढे अटॅक व्हायचे। कपाशी गायब झाली ना आपली त्या गोंधळीच्या नांदा गायबच झाली ना, टोपी बोलते टोपी मध्ये शेतकरी, त्याच्यातलं तुम्ही त्या रासायनिक खतांच्या भळी मारणं, औषधाच्या प्रचंड भळी मारणं हे त्याची इम्युनिटी पॉवर पूर्ण खतम करून टाकलं। आणि हे इम्युनिटी पॉवर जर तुम्हाला वाढवायची असेल तर पहिले हे सगळं झाड घेऊन तुटून राहिलं जमिनीतून, पहिले तुम्हाला जमिनीला सशक्त करावं लागेल। तुमची जमीन सशक्त झाली तर तुमचं झाड आपोआप सशक्त होईल, झाड सशक्त झालं म्हणजे तुमच्या आपोआप कंट्रोलमध्ये येईल।
बाकी वरच्यावर या पिच्या औषधाची ॲडव्हर्टाईज आली, आणलं वापरलं, यानं वापरलं म्हणून मी वापरतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होऊन राहिल्या ना, ह्याच्यामुळे आज आपल्याकडे परिस्थिती मी जे होऊन राहिले ते येऊन राहिले. दुसऱ्या साईडने जे लोक म्हणून राहिले की रासायनिक खताचा भळी मारून राहिला, मला विदर्भात तरी नाही वाटत की रासायनिक खतांचा भळी मारून राहिला. सोयाबीनला शिफारशी डोस किती आहे? शेतकऱ्याचं नाही रे, सायंटिफिक सांगा. बीएससी झालं की करत आहे? बीएससी झालं पण महत्व नाही सर रासायनिक. हे पहा, जो 40-20-20 नत्रस उडत पाला जेवढं एका एकाच्या सोयाबीनला पाहिजे, 40 नत्र म्हणजे युरियाच्या 2 बॅगा टाकते कोणी, 20 पूरक म्हणजे जवळपास एकरी 3 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटच्या टाकते कोणी, 20 पालाश म्हणजे अर्धी बॅग पोटॅशची, अर्धीने एकच बॅग येते पाऊन बॅगच्या जवळपास टाकते कोणी, एवढं 5 पोते रासायनिक खत कोणी टाकून राहिलं का बाबा सोयाबीनला? मग कोणतं सोयाबीनच्या खताचा भळी मारून राहिला? मग हे पेपरमध्ये येते, आपण वाचतो, पारावर गप्पा करतो की नाही बा रासायनिक खताने आपल्या जमिनी खराब झाल्या, म्हणजे तुम्हाला मूळ काबर खराब झालं याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशनच येऊन राहिलं. आम्ही लोक तुम्हाला भडकून राहिलो, पेपरबाज्या भडकून राहिल्या, मीडिया भडकून राहिले, 4 कंपन्यावाली संध्याकाळी बैठका घेतात का होत ते वेगळंच. मेन जमिना ज्या तुमच्या रुमाला होता, हे 15 वर्षाआधी किंवा 25 वर्षाआधी जे तुमच्या गावात ढोरं होते, एकेका घरात 10-10, 20-20, 25-25 ढोरं राहायचे, 10 एकराच्या वालायच्या घरी 2 घोड्या राहायच्या, 5-7 म्हशी, 5-6 गाई राहायच्या. माझ्या घरी स्वतः बाबाच्या काळात 60-70 गाई होत्या, मला दूध काहीच नाही आहे. घरच्या पुरतं झालं तर झालं, पण ते मूर्ख होते का होते लोक गाई वागवायचे, त्यांना म्हणजे अर्थकारण काही समजत नव्हतं का? की त्याला टोले घ्यायची सवय होती, रोज सकाळी शेण पाणी करा, त्या गाईने चारा घाला, नाही हे करा ते करा, ते मूर्ख नव्हते. आपण मूर्ख झालो शिकू, वाईट नका वाटू तू. माझं म्हणणं आहे, आता गाई ढोरं कमी झाली हा आम्हाला मान्य आहे, आम्ही शेणखतात कमी करून राहिले हे मान्य आहे, पण आमची शेती जी 15 वर्षाच्या पूर्वी खराब झाली आहे रासायनिकमुळे झाली, हे मी तर तुम्हाला सांगतो कशी झाली. याच्या आधी कपाशीच्या पेरा त्यांनी सांगितलं की ही जर्सी गाय आहे, हिला भरपूर खतं द्या. आम्ही एकरी 8-8, 10-10 पोते टाकले त्या टाईमला. त्याच्यानंतर ती शेती आमची खराब होत गेली, शेती म्हणजे कळकपणा हा मोहपणा निघून गेला, कारण आवताच्या मागे चालताना असं मोह वाटत होतं आम्हाला पहिले. अरे चप्पल बिना चप्पल तर तुम्ही वावरात फिरले तर तुम्हाला खळा नव्हता होतो पहिले, ते कळक वाटते. आता धुळाही घातलं तर चालतं, आता धुळाही लांब करून दुखते तुम्हाला. या टाईमच्या रासायनिक खताचा वापर जास्त झाला, कारण त्यांनी सांगितली जर्सी गाय आहे हिला टाकावंच लागेल, आणि भरपूर टाकत बसतो. म्हणजे भरपूर म्हणजे माझं म्हणणं तेच येऊन राहिले, समतोल साधा, समतोल साधा, पिकाला पाहिजे ना. आता तुम्हाला खताचं जर त्याच्यात जास्त जीपमध्ये घुसायचं असेल भाऊ, युरिया जर तुम्ही आज वावरात टाकला ना, तर 6व्या दिवशी युरिया तुमच्या जमिनीत राहील ना. पाणी देण्याच्या पद्धती हे खूप बारकाईचा विषय, याच्यावर जर सखोल चर्चा करतो म्हटलं कमीत कमी 2 दिवस पाहिजे. आपल्या पाणी देण्याच्या पद्धतीमुळे बरेच वावरं खराब झाले, 400 फुटावरचं खालून पाणी काढून राहिलं पण क्षार युक्त वर टाकून राहिलो, जिथं 2 घंट्याचा टप्पा पाहिजे तिथं 8-8 घंटे टप्पा चालून राहिला. पाण्याचा दुरुपयोग करणं, पाण्याचं योग्य संतुलन न ठेवणं हे चुकीचं एक कारण आहे काका त्या जमिनीवर अडकवायला. आणि रासायनिक खताचे क्षार तुमच्या जमिनीत ऑलरेडी डेव्हलप होऊनच राहिले या पद्धतीने जर तुम्ही वापरता. विशेष म्हणजे त्या रासायनिक खताला जे न्यूट्रल करायला तुमच्या इथे शेणखत पाहिजे, शेणखत म्हटल्यापेक्षा सेंद्रिय पदार्थ जे पाहिजे याचा समन्वय नाही होऊन राहिला. आता याच्यात अजून जर डीप बोलायचं म्हटलं, कोणतंही रासायनिक खत टाकल्यानंतर ऑर्गॅनिक फॉर्म आणि इनऑर्गॅनिक फॉर्म 2 असतात, सेंद्रिय आणि असेंद्रिय. झाड हे केमिकलमध्ये जमिनीतून खात नाही, जमिनीत जे जीवाणू असतात हे जीवाणू त्याला ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात, ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग ते झाड उचलते. जसं आपण फक्त गहू खातो का, गव्हाचा आटा करतो, गहू भिजवतो, पोळी करतो, भाजतो, आपल्या लाळेसोबत त्याला मिक्स करतो,
लाळे सोबत मिक्स केल्यानंतर मग त्याच्यातले जे सत्व असतात जे अन्नद्रव्य आपल्याला पाहिजे असतात हे त्याच्यातून निघतात आणि ते आपल्याला पचनासाठी कामात पडतात. असं रासायनिक खतं जेव्हा टाकता तुम्ही हे सगळी क्रिया जमिनीत करायसाठी जीवाणू जर असतील तर ते रासायनिक खताचा फायदा तुम्हाला होतो. आता आम्ही काउन म्हणू आलो कोण सोयाबीनने रायझोबियम लावा. रायझोबियम काय करते नत्र करते स्थिरीकरण. पीएचबी लावा. पीएचबी काउन म्हणतो आम्ही की बा तुम्ही जर एक पॅक टाकली ह्याची पोटॅशची किंवा पालाशची त्यातलं 60% वाया जाते फक्त 30-40% भेटते. मग ते 30-40% भेटलेलं हे जीवाणू जर टाकले तर जे जमिनीत आहे जे झाड खाऊ नाही शकत या झाडाला त्या घटकाला कन्वर्ट करायसाठी हे जीवाणू टाकून राहिलो. नाही तर कोणाला विचारा एखाद्या शास्त्रज्ञाला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला काय बा पी एच बी कायसाठी टाकतो आपण काय बा रायझोबियम कायसाठी लावतो आपण काय बा के एस बी कायसाठी लावतो आपण हे कन्वर्ट करायसाठी. आता टाकून तर आलो खतं पण ते कन्वर्ट करायसाठी जीवाणूच नाही आहे उपयोग होईल. अन्न खाऊन राहिलो पण लाळेसोबत मिक्स न करता तसंच मिळून राहिलो फायदा होईल नाही होणार. ह्या सगळ्या शेतीचे जर म्हटलं ना खूप मोठं सायन्स आहे आणि हे सायन्स जर तुम्ही समजून घेतो म्हणता तर काहीच नाही फक्त चिकित्सक भावना ठेवा. चांगल्या भावनेनं प्रत्येकाला विचारा. त्याचं जर घेण्यासारखं असेल तर घ्या. त्याचं नशील पटत तर तुमचं म्हणणं त्याला पटवण्याचा प्रयत्न करा. नशील पटत तर आपली शाळा आपल्या लेवलला चालू द्या. पण हे याच्यावर बोटं दाखवणं त्याच्यावर बोटं दाखवणं याच्यानं आपलं कोणाचं भलं होणार नाही. एवढी गोष्ट मात्र लक्षात जे होतो आपण जमीन जीवन करतो पालापाचोळा हा शेतातला शेतात कसा जास्तीत जास्त तुम्हाला ठेवता येईल याचा प्रयोग विचार करा. नाही आहे ना आज आपल्याजवळ काही मशी ढोकं नाही आहेत ना. आपल्याला काय टाकायचं जमिनीत सेंद्रिय पदार्थ. आज एवढं मोठं कुठं निघून राहिलो. आज पराठ्याचे किती मोठा पराठा निघत आता तुराट्या किती मोठ्या निघतात आपल्या. हां त्याला बारीक करा त्याचे टेपू लावा ते जमिनीत वापरा. जीवामृताचा वापर करा. परत शेणखत आपल्याकडे लिमिटेड आहे तर लिमिटेड असल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा ह्याच्यात पद्धतीत बदल करा. पहिले आपण 8-8 10 10 एका एकात टाकू. शेणखत न टाकू आपण गवरे टाकू. कुजलेलं सडलेलं दोन गोष्टीत फरक आहे. बरेच शेतकरी कुजलेलं खत टाकत नाही सडलेलं खत टाकतात जमिनीत. सडलेलं खत आणि कुजलेल्या खतात फरक तर माहीत असेल आहे की नाही. कुजलेलं खत पाहिजे. उन्हाळ्यात आता खत टाकणं चालू आहे. खतात काय आहे टेम्परेचर राहील नाही आहेत माझ्याकडे 8 टोल्या पण माझ्याकडे एकच गाय आहे. एका गायीचं एकच टाणी निघते. मग ते एकच टाणी मी 8 टाल्याची बरोबरी कशी करू शकतो. मग गोकृपाचे डेपो लावा. बायोडायनॅमिकचे डेपो लावा. हां गांडुळाचे डेपो लावा. ते रासायनिक खतासारखं वापरा ना. ते रासायनिक खतासारखं वापरा. कसं बदल करायचा आहे तुमच्या परिस्थित्या कशा आहेत मॅनपॉवर किती आहे तुमच्याकडे संसाधनं किती आहे या हिशोबानुसार प्रत्येकाला आपलं आपलं नियोजनाचा बदल करावा लागेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. युनायटेड नेशन असेल हां मोठे मोठे देश असतील यांचा सगळ्यांचा जोर फक्त आणि फक्त फक्त जमिनीच्या आरोग्यावर. या लोकांना जमीन दिल्या आपल्या हातात चांगलं. आपल्या पुढच्या पिढीजवळ आपण काय देणार आहोत हे आपल्यावर डिपेंड आहे. कपाशी भीती जेव्हा आली तेव्हा 18-20 क्विंटल डोळे बंद करून काढू आपण. सोयाबीन आला तेव्हा 8-10 क्विंटल डोळे बंद करून काढू आपण. एवढे फवारे न मारता आता 5-6 क्विंटलच्या वर आपल्या नाही चाललं. बियाणे इथेच कास्तकारायचेच वावर इथेच फक्त मग बदलून कुठं राहतो काहीतरी कुठंतरी नियोजनात गप्पच होऊन राहिली भाजी करताना. एक तर मीठ जास्त होऊन राहिलं किंवा मीठ कमी होऊन राहिलं किंवा 1 मिनिटाचा फरक कोण राहिलं हा फरक तुम्हाला तुमचा शोध नाही कोणता शास्त्रज्ञ सांगणार नाही. हा फरक शोधा बारकाईनं अभ्यास करा. परंतु इथं सांगण्याचं माझं तात्पर्य फक्त एकच आहे की सेंद्रिय शेतीमध्ये झडती कमी होते. सेंद्रिय शेतीनं कीड रोग अटॅक कंट्रोल होत नाही हे माझ्या अनुभवावरून सांगतो की हे 100% चुकीचं आहे. गोकृपात काय आहे गोकृपात हेच वेगवेगळे बॅक्टेरिया तयार केलेले आहेत. ताकात आपल्या गावरान गाईच्या ताकात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि ताक हे एकदम चांगलं बुरशीनाशक आहे.
शीतादई करू आपण पहिले। शीतादई म्हणजे काय करू आपण? करू ना आपण शीतादई। काय टाकू आपण? शीतादई काय साठी टाकू? हे पा, पूर्वज जे होते आपले अत्यंत सायंटिफिक होते, अत्यंत शास्त्रीय पद्धतीने शेती करायचे। फक्त त्यांचं चुकलं एकच की त्यांनी तो शास्त्रीय दृष्टिकोन पास न करता अंधश्रद्धेसारखा दृष्टिकोन आपल्याकडे पास केला। काय तर दही भात गूळ फेका लागतो, काऊन फेका लागते हे त्यांनी आपल्याला सांगितलं नाही। जसा आता पॉलिसीवाले एल आय सीवाले होते दादा गेले, हे आपल्याला फक्त मरणाची भीती दाखवतात पण पॉलिसी काढतात, बरोबर आहे? गेले का ते आहेत? काय दाखवून राहिले आपल्याला भीती? तुम्ही तशी पॉलिसी काढसाल का? मला नाही वाटत तसा कुणी पॉलिसी काढेल। फक्त बा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पोराचं काय होईल, बायकोचं काय होईल, उघड्यावर पडतील, अलाना होतील, फलाना होतील, म्हणून आपण पॉलिसी काढतो। मरा वाटते का आपल्याला? तरी पण करून राहिलो। हा असाच प्रकार आपल्या पूर्वजांनी केला? नाही रे भाऊ, शास्त्राला त्यांनी देवाचं रूप दिलं, विज्ञानाला त्यांनी देवाचं रूप दिलं। नाही मग असं केलं तर पाप लागते, तसं केलं तर असं होते, असं केलं तसं होते। गायीची पूजा, गाय गोमाता म्हणतो आपण। बऱ्याचशा महाभारतासारख्या रामायणासारख्या श्लोकांमध्ये याच्यात त्याच्यात प्रत्येकात त्याचा हे केलेला आहे। ज्ञानेश्वरीपासून गाडगे महाराजच्या याच्यापासून रामगीतेपर्यंत प्राचीन काळाच्या अध्ययनापासून तर आजपर्यंतच्या अध्ययनात सगळ्या याच्यात गोमातेचं पूर्ण त्याच्यात त्यांनी हे केलेलं आहे। गोमातेला देव फोटो असतात आपल्या घरात, किती कुठे देव असतात तिच्या याच्यात। हे देव म्हणजे काय आहेत माहिती आहे का? हे जीवाणू आहे तिच्या अंगाचे आहेत। हा फक्त त्या गोष्टीचा तुमचा जो शास्त्रीय दृष्टिकोन येऊन राहिला, सायंटिफिक जो येऊन राहिला, हा कुठंतरी आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे पास झाला नाही, म्हणून आपण त्या गोष्टीला काय होते शीतादई केलं ना। मला नाही वाटत मागील 10-15 वर्षात कपाशीवाल्याने शीतादई केली अशी। अहो त्या दह्यात त्या ताकात त्या गायीच्या किती प्रचंड जीवाणू असतात। तर ते तुम्ही भात जो टाकता गोडवाला भात, त्याच्यानं किती मोठ्या प्रमाणात मुंगळ्याचं प्रमाण वाढतं तुमच्या जमिनीत। मुंगळ्याचं जर प्रमाण वाढलं तर किती मोठ्या प्रमाणात तुमचे जे मावा असतात, पांढरी माशी असते, किती मोठ्या प्रमाणात खातात ते। हे सगळी जीवसृष्टी आपण ब्रेक केली। मित्र जीवाणू असतात, मित्र कीटक असतात, मित्र बुरशा असतात, ह्या सगळ्या आपण याची लाईफ सायकल जी आहे ना हे विस्कळीत केलेली आहे। आणि हे एका लेवलवर आणण्यासाठी तुम्हाला पहिले जमीन सशक्त करणं आहे। जमीन सशक्त करण्यासाठी जेही काही तुमच्याकडे असेल हे कुजलेल्या माध्यमातून जमिनीत टाका। पाण्याचा एकदम योग्य प्रकारे वापर करा। अजून कोणी या पाण्यावर बोलायला तयार नाही आहे। पाण्याचे जर दुष्परिणाम तुम्ही पाहिले, जेवढं पंजाबच्या जमिनी रासायनिक खतामुळे खराब झालेल्या आहेत, तेवढंच कारण ओव्हर इरिगेशन खूप मोठ्या प्रमाणात बागायत करणं याच्यामुळे जमीन खराब झाली आहे। पाण्याचंही नियोजन बदलं। आता कालच आमचं आता नाव नाही येत, मी तुम्ही ओळखत असाल सगळे, ज्वारी लावलेली आहे। ज्वारीच्या बाजूने 5 एकराचा वावर आहे, त्याच्या बाजूने लिंबू आहे, त्या ज्वारीतलं पाणी लिंबूत चाललं। म्हणजे मनातला 5 एकराचा पट्टा ज्वारी सोडून काय करून राहिलो आपण? ड्रिप ठिबक लावलो। भरपूर लोकांचं ठिबक असेल आहे ना, त्या ठिबकचं तंत्रज्ञानच विसरलो आपण। ठिबक म्हणजे काय? फक्त टप्पे बदलायचं काम नाही पाहिजे का? बटन दाबून दिलं, रात्र दिवस ड्रिप चालू आली, लाईन आली म्हणजे ड्रिप चालू झाली। अहो त्या मुळांचा झोन किती आहे? तुमचे हे जे खत असतात आपण म्हणतो वरचे जे 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटरची जमीन अशी हेच चांगली उपजाऊ असते म्हणतो आपण। पण हे ओव्हर पाणी देऊन हेच सगळं जे अन्नद्रव्य असते हे तुम्ही त्या पाण्याचं जमीन खाली टाकून राहिला, ओट कुठपर्यंत ठेवायची आहे? दुसरी भावना आपली एवढी आहे की आपल्याला जमिनीला झाडाला पाणी पाहिजे। झाडाला पाणी नाही पाहिजे मित्रांनो, झाडाला वापसा पाहिजे। वापसा म्हणजे समजत असेल नाही अजय राजा वापसा माहिती राजा कसं करतो फळांनी वापसा म्हणजे वडाणी। आता पाऊस खूप झाला, बरोबर आहे? मागच्या वर्षी पाणी खूप झालं होतं, बऱ्याच शेतकऱ्या शेतात पाणी साचलं होतं, काही शेतात पाणी जर नाही साचलं तरी वावरची पडलं। कसं झालं सोयाबीन? वाढ थांबली, पिवळं झालं,
पाणी तलं आहे होतं, पण काहून पिवळं झालं? काहून नाही वाढलं? हो, त्याला वापसा नाही भेटला. वापसा म्हणजे जेवढं पाण्याचं प्रमाण जमिनीत तेवढंच हवेचं प्रमाण पाहिजे. पावसाळ्याचं ठीक आहे, आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात होतं 25 वर्षा पहिले जुने लोक आपले गटारी खंदासाठी मजूर लावत, बांधावर नाल्या काय म्हणतात मी त्याला बांध काढायसाठी मजूर लावत. उन्हाळ्यात तो एकमात्र कार्यक्रम आपल्या गावाने चालू राहील. शासनानं बंधारे बांधणं चालू केले, आपण ते बंधारे मोडले काय तर 2 तासात कमी होतात. मग काय, जमिनीतून तो अतिरिक्त पाणी जोपर्यंत तुमच्या जमिनीतून बाहेर जाणार नाही तोपर्यंत तुमचा तो प्रॉब्लेम होणार. बरं, वरचं जाऊ द्या, खालचंही पाणी त्याच पद्धतीने देऊन राहिलो. वरचं आपल्या हातात नाही तर कोणत्या पद्धतीनं काय करून राहिलो? शास्त्रज्ञ जमिना खराब करू राहिले, खत जमिना खराब करू राहिले, विद्यापीठ तुमच्या जमिना खराब करू राहिले, तुम्ही करून राहिले. ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. बस मी थांबतो इथं, वेळ संपली माझी 8 तास. काही कोणाचे प्रश्न असतील शास्त्रीय पद्धतीने, मी मुद्दाम शास्त्रीय गोष्टीवर फार जास्त बोललो नाही. सोयाबीनचं असेल, तुमच्या हातचं असेल, हे असेल, ते असेल, पण तो एकच शेवटचा मुद्दा मी इथं बोलतो. थोडासा एक आपले शेतकरी, आपले भाऊबंद म्हणून, आपल्या परिसरातले म्हणून, पिकाच्या बद्दलच, पीक बदलाच्या बद्दलच थोडस नियोजन का? सोयाबीन एक सोयाबीन कसं तेच परिस्थिती होईल जी कापसाची झाली. वानाचा फेरबदल करा, पिकाचा फेरबदल करा, फळबागेकडे वळा, भाजीपाल्याकडे वळा, हळदीसारखे मसाला वर्गीय पिकाकडे वळा. जमिनीत पिकाचा अभ्यास करताना, आता मी मग सांगितलं तुम्हाला 20 कोटी मला लागले, 20 लाख रुपये. 8 दिवसापासून फक्त माझ्या डोक्यात हेच चालू आहे की हे 20 लाख रुपये माझ्या 2 वर्षात कसे निघतील, रेग्युलर जेवढा पैसा निघते त्याच्यावर कसे निघतील. मग मला त्याचा अभ्यास करू लागला की आपल्यात किती ताकद आहे. आपल्यात ताकद तर फक्त हप्त्यातून एकच दिवस जायची आहे, 6 दिवस माणसाच्या भरोशावर. मग मी जर मिरची लावेल, मी जर भेंडी लावेल, आम्ही तेही करून बसू. डब्यात गेलो 50-50 हजार. मग क्षमता काय आहे, माझ्या माणसाची कॅपॅसिटी किती आहे जे वावरात काम करणार आहे. मग शेवटी 8 दिवसाच्या 10 लोकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर तेव्हा कुठं मी एका निर्णयावर आलो की माझ्यासाठी फुलगोबी पत्तागोबी मला थोडंफार सहकार्य करू शकते. फुलगोबीला 10 वेळ कोळा नाही लागत, जास्तीत जास्त 3 कोळ्यात वावर मोकळे होते. पत्तागोबी जास्तीत जास्त 2 कोळ्यात 3 कोळ्यात पत्तागोबी मोकळी होते. मग मी आता 1 एकर फुलगोबी, 1 एकर पत्तागोबी, त्याचा नंतर भावाचा अभ्यास केला. कोणत्या महिन्यात भाव चांगला राहतो? जुलै, जून, जास्तीत जास्त 10 ऑगस्टपर्यंत 50 रुपयाच्या 60 रुपयाच्या जवळपास फुलगोबी पत्तागोबी राहते. तुमचे अनुभव सांगा बरं, त्याला अजून समजायला भेटेल, शिकायला भेटेल. नाही नाही, हा अनुभव भेटला. मग जर 50 रुपये 60 रुपये जर येतात, मग एका एकर झाडं किती लागून राहिले, एका एकर किती माल निघेल? ठीक आहे, आमच्या झाडाच्या कॅल्क्युलेशन जर हिशोबानुसार गेलो तर 500 क्विंटल माल होऊन राहिला. पण तू शेतकऱ्याला विचारला, शेतकरी म्हणे साहेब सहजासहजी डोळे बंद करून 100-125 क्विंटल गोबी तुम्हाला एका एकरात होते म्हणे. आम्ही काढतो म्हणून 200, पण तुम्ही 100 पकडून चाल. आज 100 एकर जर गोबी मल झाली, 50,000 रुपये खर्च येणार आहे. हा 2-2.5 लाख रुपये म्हणजे एका एकरात उरले. 2-2.5 लाख रुपये त्या एका एकदा पुरले. काहून 20,000 थांबायचं? संत्रा लावला. सगळ्यांचं म्हणणं आहे की आपल्या जमिनीत संत्रा येत नाही. आपल्या ठाकूरची बगीचा होता, आपल्या गावात 2 बगीचे होते. नांदळे भाऊचा बगीचा होता, नाही कापला. संत्रा येत नाही, मग संत्रा का बरं नाही येत, फुलंच नव्हते येत. या लोकांसोबत जेव्हा चर्चा केल्या, तुम्ही बगीचे काहून काढले, फुलंच नव्हते येत. काहून नव्हते येत फुलं? ताणच नव्हता बसत. ताण काहून नव्हता बसत? जमीना भारी आहे, गोल लवकर तुटत नाही. तुम्हाला उलट येणार विचार करत करत, मग गोल काहून नाही तुटत? जमीना भारी आहे तर त्याच्यावर काय पर्याय? मग विद्यापीठाने काही शिफारशी केलेल्या आहेत का? हो, मग विद्यापीठाने 4 गोष्टीच्या शिफारशी केलेल्या आहेत. त्या शिफारशी जर मला ताण द्यायसाठी, मग जर कळटासारखं, लिओसिनसारखं ते तुम्ही वापरता, चमत्कार वगैरे येते, असं काही वापरून मी माझ्या बगीच्या ताणावर आणू शकतो का? हो बा, होऊ शकते. मग तसं केलेलं कोणी शेतकरी आहे का? सापडला मला एक शेतकरी, 17% चुनखडी संत्रा लावणच नाही आहे, 10% वर संत्रा येत नाही. 17% चुनखडी आहे, मागच्या 11 वर्षापासून एका एका 3-3.5 लाख रुपये करून राहिला.
एवढी सगळी संकट जमल्यानंतर मागच्या वर्षी अडीचशे कलमं लावल्या संत्र्याच्या गावाच्या लोळाचा हा का संत्रा घेणार सतरा टक्के चुनखळीवाला हा आडोळी म्हणून गाव आहे वाशिमच्या बाजूला सावरगाव धीरेच्या जवळ इडोळे कंपनी आता हा दीपक इडोळे म्हणून दीपक निवृत्ती इडोळे भरपूर चमत्कारिक लोक आहेत आपल्या इथं आपल्या जमिनीत काय करावं तेच म्हणून राहिलो मी ह्या सगळ्या गोष्टीचा उलटा विचार करत्यात तुमची ताकद पहा तुमची काम करण्याची परिस्थिती पहा तुमच्या जमिनीचा प्रकार पहा भविष्यात फळबागेचं नियोजन पाण्याचं नियोजन पहा काय आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या कोणतीही जरी फळबाग केली तुम्ही तरी तुम्हाला 20,000 100% देते साधं सीताफळ जरी केलं एकरी 50,000 रुपये तुम्ही अपेक्षा धरून चालला 50,000 खाली एकरी पैसा होत नाही सीताफळाचा दुसरं नेक्स्ट स्टेजला जाऊ शकता तुम्ही लिंबू लिंबूत एकरी 1.5-2 लाख रुपये पकडून चला 2 लाख रुपये तर नाही शक्य असं एखाद्या वर्षाला तर ठीक आहे पण 1,00,000-1.5 लाख रुपये तुम्ही लिंबूत जाऊ शकता हां काय अनुभव असेल तर सांगा बरं नाही बगीचा तोडला मागच्या वर्षी बरोबर दुर्दैवी या वर्षी भाव वाढला मागच्या वर्षी बघितलं बरेचसे लोक नाही हे पहा मी काय म्हटलं लिंबूचा बगीचा करायला किती वर्ष लागले असते तुम्हाला 96 भाव भेटत नाही 100% बरोबर आहे आता हा पावसाळ्यात जो बगीचा नेतोय वर्ष लॉसमध्ये गेलो कोरोनाच्या ना त्यात 1 रुपया वसुलले नाही मग 2 लाख रुपयाला आपण लॉसमध्ये आलो म्हणून मग मागच्या वर्षी मेमध्ये आणून टाकलो आता ह्या वर्षी मेमध्ये ते 2,000-3,000 रुपये 14 किलो जेवून जाईल म्हणजे लॉस झाला 3,000 रुपये आणलं नाही शेती मी पहिलेच म्हटलं हा बगलीसारखा धंदा आहे चालली तर कुठपर्यंत चालते पण तुम्ही हे जे आकडे सांगून राहिला तुम्हाला एकदम कमीत कमी आकडे सांगून राहिला याच्यासारखे अनुभव बाकीचे शेतकरी आहेत याने फक्त 2 वर्षाचा अनुभव दिला बाकीचे शेतकरी मला अनुभव देतात की साहेब 50 रुपये कट्ट्याने मजुरी निघत नाही हा भाव भेटते 30 रुपयाने विकते बरोबर आहे मजुरी निघत नाही मग भाव केव्हा राहते बरोबर मार्च एप्रिल जास्तीत जास्त 15 मे 15 मेच्या बरोबर आहे हे 2.5 महिने भाव राहते मग संत्रे लिंबूले फुल तर वर्षभर येते हा जो या महिन्यात माल तोडायला पाहिजे याला फुल केव्हा यायला पाहिजे उलटा अभ्यास करणार मग याले तेव्हा जास्त फुलवर यायसाठी मला काय करावं लागेल मला पावसाळ्याचा बार घ्यावं लागेल पावसाळ्यात माझ्या लिंबूले फुल नाही लागलं पाहिजे मग त्याच्यावर मला काय करावं लागेल त्याच्यावर आहे शिफारसी विद्यापीठाच्या तो जर एक फवारा काढला 3 फवारे आहेत त्याच्या ते 3 फवारे जर काढले तर एका झाडाला पावसाळ्यात 100 जर लिंब लागत असतील तर ह्या ट्रीटमेंटने जास्तीत जास्त 10 लिंब लागतात 90 लिंबाची ताकद कोणावर जमा झाली झाडाजवळ मग मला फेब्रुवारी मार्च महिन्यात माल काढायसाठी मला हस्तभारत नियोजन करावं लागेल सप्टेंबर महिन्यात बगीचा फळवा लागेल सप्टेंबर महिन्यात बगीचा फळवासाठी तब्बल 2 ट्रीटमेंट आहेत त्या 2 ट्रीटमेंट जर केल्या तर माझ्या एकंदरीत पुऱ्या वर्षभरात जर एका झाडावर 10 कट्टे निघत असतील पण मी वर्षभर न तोडता फक्त 2 महिने तोडले तर माझे जास्तीत जास्त 5 किंवा 6 कट्टे निघतील 10 तर निघणार नाही पण ते 5 कट्टे जर निघाले इकडे भाव 50 रुपयाचा कुठं आज तर लय गेला पण सरासरी 1,000-1,200 रुपये कट्ट्याचा भाव हे नियोजन बदललं आहे दुसरं आता मी वाशिम जिल्ह्यात आपल्या भागात कांदा उगवतो एक शेवटचं उदाहरण देतो थांबतो कोणाचा आहे कांदा कोणाचा आहे तुमचा काय आला यावर्षी बरोबर हे वर्ष किती वर्षातून येते असं दरवर्षी चालू आहे बरोबर आहे तरी कांदा काऊन हे पा कसं आहे थोडंसं उलटा विचार करणं या गरजेचा आता कांद्याचा जर अभ्यास केला तुम्ही कांद्याचा भाव काही वाढते जुलै महिन्यापासून वाढणं चालू होतो उच्चांकी केव्हा जाते हायएस्ट केव्हा जाते दिवाळीपासून बरोबर आहे सप्टेंबर थोडासा वाढते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या 4 महिन्यात भाव उच्चांकी राहतात मग भाव उच्चांकी राहतात तर कांदा नसते का बाजारात एक मिनिट कांदा नसते का बाजारात जुना असते की नवा असते
20-30% जुना कांदा असते, 70-80% नवा कांदा असते. नाशिक कांदा घेतो ना आपण बाजारातून, लाल कांदा आणतो ना, कुठचा असते? कुठचा असते? आपल्या इकडचा काऊन नाही? तिकडे नसते का? लोकांचं सोडावं, आपण आपलं पान आतो. त्याच्या घरात पैसा आला तर आपल्याला देणार नाही, आपल्या घरात पैसा आला त्याला देणार नाही. आपण का बरं नाही, माझं तेच म्हणणं आहे. हा वाशिममध्ये मी 2015 तुम्हाला आठवत असेल, जुलै गेला तरी पान नव्हतं. जुलैच्या शेवटी शेवटी पावसाळा सुरू झाला होता. मग तिथं असाच कार्यक्रम घेतला, काहीच नाही, फक्त व्हॉट्सअपवर एक टाकलं की बा चर्चा मंथन करायचं आहे. जर माझ्याकडे 10 एकर जमीन आहे उदाहरणार्थ, पण माझ्याकडे फक्त 1 एकराची पाण्याची व्यवस्था आहे, 9 एकर माझ्या पाणी राहू होऊ शकत नाही. मी माझी 10 एकर जमीन खालच्या पाण्याच्या भरोशावर पेरू शकत नाही. मग असं काही करता येईल का हो की 1 एकरात माझ्या 10 एकराचा पैसा नाही येईल? तिथून चर्चा सुरू झाल्या. आणि त्या वर्षी पहिल्यांदा सांगतो मी, आपल्या अकोला जिल्ह्यात खूप कांदा आहे, तिकडे वाशिममध्ये कांदा काय असते हे लोकांना माहीत नाही आहे. 2015 सुरुवात केली, 1,625 लोक कार्यक्रमाला आले होते व्हॉट्सअपच्या मेसेजवर फक्त. 27 लोकांनी कांदा लावला. किती लोकांनी? 27 लोकांनी. त्याले रोग कसं टाकतात, कांदा काढल्यानंतर पगर कसे लागतात, एवढ्यापासून शिकवा लागलो. भाऊ 42 रुपयाचा भाव भेटला. किती? 42 रुपयाचा भाव. आणि एक सय्यद सलीम, सय्यद सत्तर नावाचा मुसलमान शेतकरी होता, त्यांना 125 क्विंटल कांदा काढला आहे. काय किती? उन्हाळी आपला हा नासकी किती काढला? एकरी 125 क्विंटल कांदा काढला, 40 रुपयाने विकला. भांड्याचा भंगाचा धंदा करे, या गावात जाऊन भंगार देणं, भांडे विकणं हा धंदा करे. आज त्यानं आसे गावामध्ये स्वतःचं दुकान टाकलं. गावोगावी त्या रेमेटीवर फिरे, लायना गाडीवर फिरे. आज मस्त छोटा हत्ती विकत घेतला. हं, आणि 2015 असे एकही वर्ष नाही गेलं की 12 महिने त्याच्या वावरात कांदा नसेल. किती महिने? 12 महिने. तुम्ही वाशिमला जाताना एक झोडगा म्हणून गाव लागते, माहीत आहे का? त्या झोडग्यावर उजव्या हातावरच एक शेत आहे, घरात बंगला बिंगला बांधला त्यानं, त्याच्याही वावरात तुम्ही पाहिजे तर 12 महिने कांदा दिसेल. आज अभिमान या गोष्टीचा सांगतो की जवळपास 500-600 हेक्टर आज वाशिम जिल्ह्यात या कांद्याचं हे झालं. कोणता? ह्या 5-10 वर्षाच्या अनुभवानुसार फक्त 2019 असं गेलं की ज्या 2019 रांगळा आहे, रांगळा कांदा आपण म्हणतो, त्याला रांगळा कांद्याला आम्हाला भाव भेटला. बाकी दरवर्षी काही वर्ष 21 रुपयाने विकला कांदा. मग आपण घरासारखी मेहनत करायची, 450 रुपयाचा काल येऊन गेला पेपारी आमच्या गावात, मी तिथंच होतो बसलेला. एका जणाचा 1,250 घेतला आणि एका जणाचा 450 मागितला. हो, 1,250 रुपयाला जर कांदा घेतला, तुम्हाला एकरी 500 रुपये क्विंटलच्या मागं खर्चच आहे, खर्चच आहे, तरी टोले घेऊन. मग माझं म्हणण्याचा फक्त एकच आहे की थोडासा हा अभ्यास करताना बाजाराचाही अभ्यास करा. कोणत्या सीझनमध्ये काय होते, कसं होते. चांदूर आपल्या गावाच्या बाजूला आहे, चांदूरमध्ये खूप चांगले शेतकरी आहेत, चांगला पैसा करतात. असो, खूप वेळ झाला, आज आयोजकांनी तर थोडीशी बोलण्याची संधी दिली, आपल्या लोकांसोबत चर्चा झाल्या. काही चुकीचं बोललो असेल, काही कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर माफ करा. हां, परंतु जोही उद्देश होता माझा, हा फक्त आपल्या भावासारखा, आपल्या वडिलासारखा, आपल्या कुणासारखा एवढं सांगण्याचाही तो प्रयत्न मी